जालन्यात ऊस संस्था उभारण्याचा दिलेला शब्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळला नाही, मात्र विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा शब्द पाळतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 43व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, मागील वर्षी सर्वसाधारण सभेवेळी तत्कालीन मुख्यमंत्री जालना येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी जागा दिली जाईल असे आश्वासन दिले होते, मात्र त्या आश्वासनांची त्यांनी अद्याप पूर्तता केली नाही. जे मुख्यमंत्री आश्वासनांचा शब्द पाळत नाहीत अशा सोबत संघर्ष करण्याचे काम या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे, त्यामुळे आता हे मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील. आपलं सरकार आता जालना येथे निश्चितपणे ऊस संस्था उभारेल. ऊस उत्पादक कारखान्याला आपण सन्मानित केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, जुनवा न्यूज, पुणे.